तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय आय कोचिंग बाय एच जी एम या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून जॉब नोटिफिकेशन वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो अशाच एक प्रकारची जाहिरात सध्याला चालू आहे तर ती आहे इंडियन रेल्वेची रेल्वे रेल्वे जी काही इंडियन रेल्वेचा नॉर्थ सेंट्रल रेल्वे झोन आहे त्या ठिकाणची ही जाहिरात आलेली आहे आणि ही जी काय आहे प्रयागराज या ठिकाणची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तर ही जाहिरात बघा कोणासाठी आहे कोणकोण ॲप्लिकेशन करू शकतं आणि ॲक्ट ॲप्रेनशिप या पदाकरिता तुम्हाला या ठिकाणी जाहिरात वगैरे हो निघालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन करत असताना संपूर्ण माहिती मिळेल आणि चुकीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी फील करणार नाहीत तर चला तर मग या बघूया या डिटेल्स नोटिफिकेशनबद्दल फॉर्म भरण्याच्या अगोदर हे काही डिटेल्स नोटिफिकेशन आहे तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारचे अडचण निर्माण होणार नाही आणि हे जे काही डिटेल्स नोटिफिकेशन आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर देतच आहे आणि तुम्ही यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणहून सुद्धा तुम्ही जे हा जो जो काही नोटिफिकेशन आहे तुम्ही डाउनलोड करू शकता हा जो काय फॉर्म आहे तो ऑनलाईन मोडनं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे कुठल्याही प्रकारचं ऑफलाईन किंवा पोस्टानं वगैरे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे कुठल्याही प्रकारचे एक पोचवायचे नाहीत ही जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे यांची इंडियन रेल्वेची नॉर्थ सेंट्रलची तर त्याच्यामध्ये जी काय ॲप वेबसाईट आहे त्यामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन वगैरे करायचं आहे हा जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो बघा यांचा जो काही प्रयागराज आग्रा झांशी किंवा झांशी वर्कशॉ वर्कशॉप या ठिकाणचा जो काही वर्कशॉप आहे त्या ठिकाणी हे तुमच्याकडून ॲप्लिकेशन जागा भरण्यासाठी ॲप्लिकेशन मागून घेत आहेत दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीसाठी जो काही एज क्रायटेरिया आहे तर तो आहे बघा तुमचा चौदा बारा दोन हजार तेवीस या दिनांकापर्यंत तुम्ही कमीत कमी पंधरा वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष वय तुमचं असलं पाहिजे पंधरा ते चोवीसच्या दरम्यान जर तुमचं जर वय असेल तर, तर तुम्हाला या ठिकाणची ॲप्लिकेशन म्हणजे जाहिरात फॉर्म ॲप्लिकेशन करता येतं या ठिकाणी बघा एज रिलॅक्शन जर विचार करण्यात आला तर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष एज रिलॅक्शन देण्यात आलेले आहे आणि ओ बी सीसाठी जे की तीन वर्षाचं एज रिलॅक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जर तुम्ही जर डब्ल्यू डी कॅटेगरीमधून जर तुम्ही जर फॉर्म भरता असाल तर तुम्हाला दहा वर्षाचा एजमध्ये सवलत देण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार जन्मतारीख कुठून असेल तर तुम्हाला फॉर्म भरण्यात येईल असं त्या ठिकाणी एक डिटेल्स टक्ता दिलेलं आहे त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया जर तुमची जर ओपन कॅटेगरी असेल तर तुम्ही चौदा बारा एकोणीसशे नव्याण्णवला ते चौदा बारा दोन हजार आठ यापर्यंत तुमचं ओय भरतं जर या याच्या दरम्यान जर तुमची जर डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे एस सी कॅटेगरीसाठी पण तसंच आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार आठपासून पासून एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा तेच आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार आठ म्हणजे हा रिटेल्स तक्ता तुम्ही रेड करून तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे त्या ठिकाणाहून तुम्ही चेक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडं मिनिमम क्वालिफिकेशन जो आहे ते आहे तुमच्याकडं दहावी जे काय मॅट्रिक्युलेक्शन आहे दहावी त्याच्यानंतर जी काय दहावी आहे तुमची ती कमीत कमी पन्नास टक्के मार्क्सनं तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत, सोबत तुमच्याकडं आय टी आय सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जे की एन सी बी टी किंवा एस सी बी टी जो काय बोर्ड आहे आपला त्या बोर्डामधून तुमचं आय टी आय सर्टिफिकेट पास असणं गरजेचं आहे त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणची जागा वगैरे हो भरता येतील तर मग जाणून घेऊया की या ठिकाणी कोणतं कोणत्या कौन ट्रेडसाठी कोणते जागे निघालेले आहेत म्हणजे अप्रेंडशिपची जागा निघालेली आहेत तर बघा पहिला जो का ट्रेड आहे तो आहे फिटर आहे यामध्ये वेल्डर आहे त्याच्यानंतर आर्मीचर वाइंडर आहे त्याच्यानंतर मशिनिस्ट आहे मशिनिस्ट आहे कार्पेंटर आहे इलेक्ट्रिशियन आहे पेंटर आहे त्यानंतर मेकॅनिक डी एस एल आहे त्याच्यानंतर बघा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर बघा यामध्ये वायरमॅनसुद्धा आहे ब्लॅक स्मिथी आहे यामध्ये त्यानंतर बघा प्लंबर आहे मेकॅनिकम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम आहे त्याच्यानंतर हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे त्यानंतर मल्टीमीडिया अँड वेब पेज डिझायनरसुद्धा या ठिकाणी यांनासुद्धा या, या ठिकाणी जागे निघालेले आहेत त्यानंतर बघा एम एम टी एमची सुद्धा जागे, सुदा जागे, सुदा जागे आहे क्रेनचीसुद्धा जागे आहे ड्रॉप्समॅनची सुद्धा आहे स्टेनोग्राफर जो काही इंग्लिश आहे त्यांनासुद्धा जा या ठिकाणी अप्रेंटशिप पदासाठी जागा आहे आणि स्टेनोग्राफर हिंदी यांच्यासाठी आहे आणि जो का शेवटचा ट्रेड आहे तो आहे टर्नर यांच्यासाठी सुद्धा एक आहे या ठिकाणी जागा अप्रेंडशिपच्या जागा त्यांनी काढण्यात आलेल्या आहेत बघा याच्यामध्ये जर बघितलं तर जो काय तुमचा एस एस सी असोल किंवा मग आय टी आय वगैरे असेल तर तुम्हाला तो दहा अकरा दोन हजार तेवीसच्या अगोदर तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे तर दहा अकरा दोन हजार तेवीसच्या नंतर जर तुम्ही जर पासआउट असाल किंवा रिझल्ट वगैरे पेंडिंग काही असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही जर तुम्ही आय टी आय फेल वगैरे असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार नाही जर तुम्ही जर ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा होल्डर असाल तर तुमच्यासाठी ही जाहिरात नाही असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे जो काय डिप्लोमा आणि ग्रॅज्युएश कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सेपरेटली दुसरी स्कीम असते त्याच्यामध्ये ते असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सध्याला जे काही वेकेन्सी वगैरे काढलेल्या काढण्यात आलेले आहेत तर त्याच्यामध्ये बघा काही बदल वगैरे कमी किंवा जास्त होऊ शकतात कारण की हे सगळे अधिकार त्यांच्याजवळ आहेत असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे जर का तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर यांचा जो काय फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीतून जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडं ओबीसी सप्र कास्ट सर्टिफिकेटसोबतच सोबत नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि तो पण चालू वर्षाचा करंट इयर म्हणजेच का दोन हजार बावीस तेवीसचा जोपर्यंत तुमच्याकडं नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे जर तुम्ही डब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडं तुम्ही एस सी एस टी ओ बी सी या कुठल्याही प्रकारातून न येता तुमच्याकडं सेपरेटली डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुम्ही जर या कॅटेगरीमधून जर येत असाल तर तुम्हाला या तुम प्रमाणपत्रावर कुठल्याही प्रकारची नोकरी देण्यात येणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढता त्यावेळेस तुमचं आठ लाखापेक्षा कमी इन्कम असणं गरजेचं आहे पहा हा फॉर्म भरण्यासाठी जे काय तुम्हाला पेमेंट किंवा फीस लागणार आहे तर ती आहे तुम्हाला शंभर रुपये या ठिकाणी फीस लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरत असताना जो काय तुमचं पेमेंट वगैरे हे तो ऑनलाईन मोडनं आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता फॉर्म कम्प्लीट ज्यावेळेस होईल कंप्लीट झाल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करशाल तर पेमेंट झाल्यावरच तुम्हाला या ठिकाणचं ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड वगैरे करता येणार आहे आणि जी काय पेमेंट आहे तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याद्वारे तुम्ही काय करू शकता याची पेमेंट वगैरे करू शकता मित्रांनो ज्यावेळेस तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल तेव्हाच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येईल अदरवाईज करता येणार नाही जर काही कारणास्तव तुमचा जर पेमेंट जर अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला परत हे व्हेरीफाय पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला परत त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट वगैरे हो करता येईल जर का समजून घ्या दोन पेमेंट सेम जर झाले असतील तर एक पेमेंट तुम्हाला परत करण्यात येईल असं यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा ही जी जाहिरात आहे यामध्ये सिलेक्शन कशा पद्धतीचं होणार आहे तर बघा यामध्ये जे काय सिलेक्शन आहे ते टोटल आणि टोटल फक्त आणि फक्त मेरिट बेसवरच हो असणार आहे जे काय तुमचे दहावीचे आणि आय टी आयचे मार्क्स आहेत त्याच्यावरच या ठिकाणी तुम्हाला तो मेरिट जनरेट वगैरे होणार आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दहावीला पन्नास टक्केच्या वर मार्क्स असणं गरजेचं आहे आणि आय टी आयलासुद्धा सुद्धा तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे या दोघांच्या याच्यावरच मेरिट निघणार आहे त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी मेरिट जनरेट होईल जे काही कॅन्डिडेट यामध्ये शॉर्टलिस्ट होतील शॉर्टलिस्ट झालेल्या कॅन्डिडेटना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येईल आणि जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील ते एकास पाच म्हणजे एक जागेसाठी पाच विद्यार्थ्यांना हे काय करणार आहेत बोलवणार आहेत जर समजा दोन दोन कॅन्डिडेटला जर समान मार्क्स असतील तर त्यांना बघा जो काही यांचं एज मोठ जास्त आहे त्यांना ते प्रेफरन्स देतील किंवा मग दहावी जे फर्स्ट उत्तीर्ण होतील त्यांना ते फर्स्ट प्रिफरन्स देतील बघा ही जी काय जाहिरात आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रिटर्न टेस्ट नाही आणि कुठल्याही प्रकारचं इंटरव्ह्यू वगैरे काहीच या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही टोटल आणि टोटल मिरिट बेसवरच या ठिकाणची जाहिरात निघालेली आहे जी काय मेरिट येणार आहे तर ती आहे बघा यांच्या युनिट वाईज ट्रेड वाईज आणि कम्युनिटी वाईज या ठिकाणी येणार आहेत बघा युनिट वाईज वगैरे जागे किती आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत आहोत बघा या हा जो काय फॉर्म भरता तुम्ही फॉर्म भरल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट किंवा कोणत्याही प्रकारचे ओरिजिनल का, का कागदपत्र यांना पाठवण्याची गरज नाही जर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर फक्त आणि फक्त ऑनलाईन अपलोड करायचे आहेत जर तुम्ही फॉर्म भरत असताना काही चुकीची माहिती वगैरे देत असाल किंवा मग तुमच्या डॉक्युमेंटनुसार फा जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे त्यामध्ये जर माहिती जुळत नसेल मार्क जुळत नसेल नाव जुळत नसेल किंवा काही जरी प्रॉब्लेम असेल तर तुमचा फॉर्म जो काय असेल तो रिजेक्ट करण्यात येईल त्यामुळं फॉ त्यामुळं फॉर्म भरण्याच्या अगोदर व्यवस्थित काळजीपूर्वक हे नोटिफिकेशन वाचा मगच तुम्ही फॉर्म भरू शकता हा फॉर्म भरण्याचा जो काही कालावधी आहे जो काही अपडेट आहे ते तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणहून तुम्हाला मिळत जाईल त्यामुळे तुम्ही वेळोवेळी बेड़ जर फॉर्म भरला असाल तर यांच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करत राहायचं yeah. यामध्ये बघा ट्रेनिंग पिरियड काय असणार आहे तर तो एक वर्षाचा ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी राहणार आहे आणि जो काय स्टॅपंड आहे विद्यावेतन आहे तर तो बघा ॲज पर ॲप्रेंटशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन जो काय आहे त्यानुसार गव्हर्नमेंट रूल्सनुसारच तुम्हाला या ठिकाणी पेमेंट वगैरे भेटणार आहे जवळपास बघा साडेसात ते नऊ हजारच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी स्टॅपन मिळू शकतं तर पाहूया मोड ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने हो करू शकता तर यामध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमच्याकडे जे काही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करू शकता ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करता त्यावेळेस तुमच्याकडं जो काही आधार कार, कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर जे काय दहावीचे मार्क्स वगैरे तुम्ही त्या ठिकाणी टाकता त्याच वेळेस तुमचे त्याला केअरफुली टाकणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आय टी आयचे मार्क्स वगैरे आहेत ते तुम्ही केअरफुली भरणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढं जर जा ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही या ठिकाणी फॉर्म भरत असताना तुम्ही फक्त आणि फक्त एकच डिव्हिजन या ठिकाणी तुम्ही चॉईस करू शकता तुम्हाला दोन ठिकाणी या ठिकाणी काय होतं ॲप्लिकेशन वगैरे करता येणार नाही दर का थी गया थी गया दर जर समजा तुमचा आय टी आय एका ट्रेडपेक्षा जास्त स्टेटमध्ये झाला असाल तरच तुम्हाला या ठिकाणी दोन ॲप्लिकेशन वगैरे करता येणार आहेत जर समजून घ्या तुम्ही जर ॲप्लिकेशन जर सेम ट्रेड द दोन ट्रेडला जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल जे की त्याच्यामध्ये नाव वडिलांचं नाव कम्युनिटी कास्ट सर्टिफिकेट एज्युकेशन मार्क जर सगळे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जर सारखे येत असेल तर तुमचा फॉर्म जो काय असेल त्या ठिकाणी रिजेक्ट होईल त्यामुळं फॉर्म भरत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरणं गरजेचं आहे जेणेकरून की तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट वगैरे होणार नाही हा फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी जे काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते आहे तुमच्याकडं एस एस सी मार्कशीट असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत एस एस सीचं जो काय सणद देतं आपल्या ज्याच्यावर की डेट ऑफ बर्थचा उल्लेख असतं तर तुमच्याकडं ते सुद्धा असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत आय टी आयची जी कॉन्सल्टेट मार्कशीट येतं ते सुद्धा असणं तुमच्याकडं गरजेचं आहे त्यासोबत एन सी टीचा जो काय आपला ट्रेड सर्टिफिकेट येतो ते सुद्धा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे बघा हा फॉर्म जर तुम्ही जर एखाद्या जर कॅटेगरीमधून जर भरला असेल तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर कास्ट सर्टिफिकेटच्या सोबतच सोबत जर तुम्हाला जर ओबीसी याच्यामधून जर तुम्ही भरत फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडं नॉन क्रमिनर असणं अनसेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असणं गरजेचं आहे त्यासोबतच जर डब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडं ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुम्ही जर कुठल्या जर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडं असेल तर तो डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असलं तुमच्याकडं गरजेचं आहे जर तुम्ही जर त्या एखाद्या ठिकाणी जर कुठं जर काम करत असाल तर त्यांच्या ठिकाणचं डिस्चार्ज सर्टिफिकेट असो किंवा एक्स म्हणून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी तुमच्याकडं त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता यासोबतच सोबत तुमच्याकडं जे आहे मोबाईल नंबर अस चालू मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे ईमेल आय डी लागतं तुम्हाला त्याच्यानंतर एक फोटोग्राफ लागतं पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागतं सिग्नेचर लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा इनवॅलिड ॲप्लिकेशन कोणते ठरणार आहेत या ठिकाणी जर तुम्ही जर स सिग्नेचर आणि पासपोर्ट साईज फोटो न लावता जर तुम्ही जर फॉर्म सबमिट करत असाल जर तुमच्याकडं पासपोर्ट साईज फोटोला गागोल वगैरे लागून किंवा कानात हेडफोन वगैरे लावून किंवा दुसऱ्या साईडला जर बघून जर तुम्ही जर फोटो या ठिकाणी अपलोड करत असाल तर तुमचा जो काय हे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे जे, हो जे का तुम्ही मॅट्रिक्युलेशन वगैरे जर का माहिती दिलेली आहे तुम्ही आय टी आयची वगैरे माहिती दिलेली आहे तर ते तुमच्याकडं असणं गरजेचं आहे चुकीची माहिती या ठिकाणी तुम्ही देऊ शकत नाही जे काही कम्युनिटी सर्टिफिकेट आहेत ते तुमच्याकडं प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे जे तुम्ही जो काही एज रिलॅक्शनमध्ये तुम्ही जर क्लेम करणार असाल तर त्या ठिकाणी तुमच्याकडं वेग म्हणजे योग्य प्रूफ असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा जे काही इनकरेक्ट माहिती वगैरे तुम्ही देणार आहात त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतं जर एकापेक्षा जर जास्त तुम्ही जर ॲप्लिकेशन करणार असाल त्या ठिकाणी सुद्धा तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होऊ शकता जर तुम्ही जर फीस पेड केली नसेल तर त्याच सुद्धा हा तुमचा जो काही फॉर्म आहे त्या ठिकाणी सुद्धा रिजेक्ट होऊन होऊ शकतं यामध्ये बघा जर तुमचं जर सिलेक्शन होत असेल तर या ठिकाणी जो काही अप्रिंटशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वननुसार आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची राहण्याची सुविधा खाण्याची सुविधा या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार नाही याच्यापुढं पहा जे काय ट्रेडवाईज आहेत जागे या ठिकाणी देण्यात येणार आहेत तर त्याच्याविषयी बघूया आपण थोडंसं जरा जो काय बघा प्रयागराज डिव्हिजन आहे तर याच्यामध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे या ठिकाणी बघा जागे आहेत ट्रेडनुसार जागे आहेत त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया बघा टेक्निशियन फिटर जो काय आहे याच्यासाठी टोटल तीनशे पस्तीस जागे आहेत याच्यामध्ये ओपनसाठी एकशे सदतीस ओ बी सीसाठी नव्वद एस सीसाठी पन्नास एस टीसाठी पंचवीस डब्ल्यू एससाठी तेहतीस आणि असे टोटल मिळून एकशे पस्तीस जागे या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये बघा एक सर्व्हिसमॅनसाठी दहा जागे ठेव आहेत याच्यामध्ये जे पी पीडब्ल्यू कॅटेगरी आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जागे शिल्लक ठेवण्यात आले त्यासोबतच आहे वेल्डर आहे याच्यामध्ये याचं जे डिटेल्स नोटिफिकेशन आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या नोट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही याची काळजीपूर्वक आपल्या ट्रेडनुसार किती जागे आहेत आणि कोणत्या डिपार्टमेंटला किती जागे आहेत याचं निरीक्षण करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा जो काही प्रयोगराजचा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे या ठिकाणीसुद्धा जागे या ठिकाणी वेगवेगळे जागे या ठिकाणी काढण्यात आलेले आहे तर याचे डिटेल्स तुम्ही काय करा अभ्यास करूनच या ठिकाणी तुम्ही काय करू फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर बघा जो काही झांशीचा डिपार्टमेंट आहे झांशीच्या डिपार्टमेंटसुद्धा हा एक वेगळा डिपार्टमेंट आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही जागे वगैरे काढण्यात आलेले आहेत त्यानिक तुम्ही याचं डिटेल्स नोटिफिकेशन बघून तुम्ही या ठिकाणचे जागे भरू शकता त्याच्यानंतर बघा जो काही वर्कशॉप झांशी आहे या ठिकाणचं एक आहे त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे जागे आहेत आपल्या कॅटेगरीनुसार किती जागे आहेत त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता याच्यासोबत बघा एक वेगळा म्हणजे आग्रा आग्रा डिव्हिजन आहे या आग्रा डिव्हिजनमध्ये सुद्धा जागे आहे तिथून सुद्धा तुम्ही या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता त्यासोबत त्यासोबतच सोबत या ठिकाणी जो का एस सी एस टी कॅटेगरी आहे त्यांचा का सर्टिफिकेटचा परफॉर्म कसा असला पाहिजे या ठिकाणचे एक दिलेले यांनी तर तुम्हाला या पी डी एफमध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड वगैरे करू शकता सोबत जो काय ओबीसी कॅटेगरीजी आहे त्यांचंसुद्धा कास्ट सर्टिफिकेट कसा असल्या पद्धतीने असलं पाहिजे त्या ठिकाणचासुद्धा याचा एक नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा जो काही अदर बॅकवर्ड क्लास आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणचं एक फॉर्मॅट आहे त्यासाठी सेल्फ डिक्लेरेशन आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरून अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर डिस जर का डिसेबिलिटी प्रमाणपत्र जर तुमचा असेल तर या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडं डिसेबिलिटी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडं प्रत्येकदा डॉक्युमेंट सांगतो त्याप्रमाणं तुमच्याकडं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे एक तर तुमच्याकडं मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत ईमेल आय डी असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमच्याकडं कलर साईजचा पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच सोबत तुमच्याकडं सिग्नेचर असणं गरजेचं आहे सिग्नेचरही नुसते तुम्ही नाव वगैरे न करता किंवा कॅपिले कॅपिटल लेटर्स न करता तुम्ही जे काय आपलं सिग्नेचर फॉर्मॅट असतं त्यानुसार तुम्ही सिग्नेचर ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा तुमच्याकडं दहावीची मार्कशीट हवी त्याच्यानंतर दहावीची स्थानत पाहिजे त्याच्यानंतर आय टी आयची कॉन्सल्टेट मार्कशीट आणि जो काय आपला ट्रेड सर्टिफिकेट आहे एन सी बी टीचा ते असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत जर तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेटून जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून असाल तर ओबीसी कास्ट सर्टिफिकेट सोबतच सोबत नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे जर तुम्ही जर डब्ल्यू एसमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे डब्ल्यू एस प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत, सोबत तुमच्याकडं आधार कार्ड पॅन कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी काही जाहिरात आहे याचं डिटेल्स नोटिफिकेशन आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही व्यवस्थित चेक करूनच फॉर्म भरा काय प्रॉब्लेम असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता नक्कीच तुमच्या कमेंटला आम्ही उत्तर देऊ धन्यवाद